नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललोय भांडूप पंपिंग स्टेशनला पक्षी बघण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओच्या खाली कमेंट पण करा। ऐरोली ब्रिज उतरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला डाव्या बाजूला गाडी चालवत असताना लगेचच आपल्याला एक छोटासा रस्ता दिसतो। त्या रस्त्यावर डाव्या बाजूला वळल्यानंतर आपण भांडूप पंपिंग स्टेशनच्या एरियामध्ये येतो। अगदी गावाचा फील येतो आतमध्ये जात असताना। दोन्ही बाजूला पक्ष्यांची किरबिलाट सुरू होते। इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला मिठागर लागतो आणि इथूनच आपल्याला पक्षी दिसायला सुरुवात होते। थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पक्षी निरीक्षण क्षेत्राचा मेन एंट्रन्स दिसतो। तिथेच इन्क्वायरी काउंटर आणि तिकीट देखील मिळतं। इथे सर आहे ना, पर पर्सन 50 रुपीज आहे। ओके, आणि व्हेकल वगैरे पण घेऊन जाऊ शकता तुम्ही, ते ठेवू शकता। अगर तुम्हाला व्हेकल घेऊन जात असेल तर 2-व्हीलरचे 50 रुपीज आहे आणि 4-व्हीलरचे 100 आहे। प्लस कॅमेराचेही चार्जेस आहे, इथे 100 रुपीज कॅमेरा पर कॅमेरा आहे। तर कधीपासून कधीपर्यंत चालू असतं हे? सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत अलाव करतात आम्ही, आणि सॅटर्डे संडेला 6 ते 6 असतं इकडे। अच्छा, आतमध्ये कोण गाईड वगैरे आहे का? म्हणजे नाही सर, सध्या तर गाईड नाही प्रोव्हाइड केलंय, पुढे होतील आणि डेव्हलपमेंट पण करायचंय ते। बरोबर, डेव्हलपमेंट चालू आहे अजून। आता सध्या कुठले पक्षी दिसतात काय सांगू शकता? आता सध्या फ्लेमिंगो सर हायटाईड वर डिपेंड असतात, बाकी पक्षी ते असतात जे पाण्यात राहते आणि जे नॅचरली इकडचे आहे ते भरपूर पक्षी आहेत तसे। ओके, 200 वर एक प्रजाती इथे सापडतात। ह्या ऑफ रोडिंग रस्त्यावर चालून आपण काहीच वेळात पक्षी बघायला पोहोचणार आहोत, जिथे कदाचित आपल्याला काही फ्लेमिंगोज पण दिसू शकतात खूप साऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांबरोबर। तर अशा प्रकारे आपण आपल्या रोड बाईकला या ऑफ रोडिंग ट्रेलवर चालवतोय आणि आता आपल्याला थांबावं लागणार। हा लुक एट द रोड, ह्याच्यावरून आपल्याला चालवतच न्यायची आहे, नाहीतर आपल्या टायरचे टेरा वाजतील। मी सुशांत, मी सायकल करून येतो, मी राहतो ऐरोलीला। रेग्युलरली यायचो मी इकडे भांडूप पंपिंग स्टेशनला, पण आता थोडे दिवसापूर्वी यांनी काही चार्जेस लागू केलेले आहेत प्रत्येक एंट्रीला। थोडासा पायाच्या तिकडे फ्री आहे, नंतर त्याच्यानंतर एका गेटनंतर चार्जेस घेतात, आणि चार्जेस फॉर पर्सन ऑल्सो आणि कॅमेऱ्याचे पण। किंगफिशर बोलले, ओरियल बोलले, हॅरियर बोलले, ईगल्स वगैरे पण खूप चांगलं अभयारण्य आहे आणि फोटोग्राफीसाठी आणि नेचर लवरसाठी एकदम बेस्ट जागा आहे। हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, नवीन सकाळ, नवीन ब्लॉग। आज आपण भांडूप पंपिंग स्टेशनला आहोत आणि भांडूप पंपिंग स्टेशनला इतके सुंदर पक्षी दिसतात, त्याचपैकी काही पक्षी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपला कॅमेरा सज्ज झाला आहे आणि आपण कॅमेऱ्यामधून समोर एक खूप छान असा बगळ्यांचा थवा उडतो आहे आणि मध्ये मध्ये पाण्यामध्ये खेळतो आहे, तर त्यामुळे तेच आपण टिपण्याचा आता प्रयत्न करतो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सुंदर पक्षी बघणार आहोत, त्यामुळे मुंबईचे इतक्या जवळ असणाऱ्या या जागेमध्ये येऊन तुम्ही पक्षी बघण्याचा आनंद घ्या। इथे येताना तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन यायला विसरू नका, कारण त्यांना पक्षी बघायला खूप आवडतील। इतक्या सहज रीतीने आणि इतक्या साऱ्या संख्येमध्ये पक्षी बघायला मिळतात, त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या। इथलं विशेष म्हणजे इथे आपल्याला बऱ्याचदा फॉरेस्ट बर्ड आणि सी बर्ड एकत्र बघायला मिळतात। हा आहे लिटिल एग्रेट, म्हणजेच लहान बगळा। हा आपल्याला भारताबरोबर युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळतो। ही आहे स्पॅरो, म्हणजेच चिमणी। हिच्या बऱ्याचशा प्रजाती तुम्हाला इथे बघायला मिळतात। हा कॉपरस्मिथ बार्बेट आहे, हा इथलाच रेसिडेंट आहे, शिवाय हा फॉरेस्ट बर्ड आहे, त्यामुळे ह्याला झाडांवरची छोटी छोटी फळं खायला खूप आवडतात। ब्राऊन श्रेक हा आशिया खंडातील पक्षी देखील आपल्याला इथे आढळतो। ग्रेट कॉमोरंट हा एक सी बर्ड आहे आणि हा आपल्याला जगभरात बघायला मिळतो। हा प्रामुख्याने समुद्रातील छोट्या माशांना खातो। रेड व्हिस्कर्ड बुलबुल हा बर्ड एशियन बर्ड आहे,
बऱ्याचदा आपल्याला आपल्या आजूबाजूला देखील याचा आवाज ऐकायला मिळतो. युरेशियन मॅगपाय याचा देखील आवाज अतिशय सुंदर आहे आणि हा देखील आपल्याला संपूर्ण जगभरात बघायला मिळतो. मॅगपाय जातीचाच ओरिएंटल मॅगपाय आपल्याला त्याच्या गळ्याकडच्या अतिशय सुंदर मोरपिशी रंगाने आकर्षित करतो. पर्पल सनबर्ड अगदी मोरपिशी रंग सोनेरी सूर्यकिरणामध्ये चमकत होता आणि हा आजच्या दिवसाचं आकर्षण व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. आय थिंक ते लोक ना ह्याच ट्रेलबद्दल बोलत होते. फ्लेमिंगो बघायला चाललो आहे. सगळेजण म्हणतात इकडे फ्लेमिंगो दिसतात, तर लेट्स ट्राय आवर बेस्ट. जर फ्लेमिंगो दिसले तर खूप मजा येईल. किती सुंदर निसर्ग आहे बघा. आवाज कसलाच येत नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. आपण इथून आलो आणि आता आपण हा सगळा नजारा बघतोय. हा जो वरती टॉवर दिसतोय, या टॉवरवर पण आपण जाऊ शकतो आणि बघू शकतो सगळं व्यवस्थित बघून करत आहे. आता अतिशय सुंदर एरिया आहे आणि आतमध्ये येताना असं गावासारखं फिलिंग वाटतं, पण आता इथे फ्लेमिंगो नाही. पण फोटोग्राफर्स खूप सारे आहेत, पक्ष्यांचे फोटो काढायला आले सगळेजण, खूप सारे फोटोग्राफर, पण फ्लेमिंगो एक पण. अशा सगळ्या ह्या सुंदर पक्ष्यांना बघून घरी जायला परत निघालो आणि समोरच काही फोटोग्राफर मित्र भेटले. अशी काही काही छान छान मित्र भेटतात आणि दोस्ती होते, चांगलं आहे. पण छान वाटलं येऊन इथे आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात. आता कुठे थांबणार नाही, आता डायरेक्ट घरी जाणार, भूक लागली आहे. आता तुम्हाला दाखवतो मी एंट्री कुठून घेतली पटकरून, कारण आपल्याकडे बॅटरी खूप कमी राहिली आहे. आपण ज्या वेळेला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लेफ्ट घेतो ऐरोलीवरून, ऐरोली ब्रिज क्रॉस करून, त्याच्यानंतर हायवेवर जो पहिला लेफ्ट आहे तो लेफ्ट घेतल्यानंतर आपण इथे येतो. त्यांची एंट्री फी भरल्यावर आपल्याला ते लोक आत सोडतात यायला. इथे खूप सारी मुलं, लहान मुलं त्यांचे आई वडील त्यांना घेऊन येतात आणि खूप छान आहे म्हणा, इथे बघायला खूप आवडतं. मंडळी खूप मजा आली. मी तुम्हाला सांगतो, भांडूप पंपिंग स्टेशनमधून आतमध्ये आल्यानंतर ह्या जागेवर आत्तापर्यंत जे सर्वात सुंदर बर्ड्स मी बघितले, खूप सारे बर्ड्स आहेत इकडे. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. शिवाय माझ्या चॅनलला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, फुकट आहे. चला लवकरच भेटूया. बाय बाय, सी यू. मंडळी तुम्हाला सांगतो, इतक्या जवळ इतके सुंदर पक्षी बघायला मिळतील असं वाटलं पण नव्हतं, पण खूप छान पक्षी बघायला मिळाले आणि अतिशय सुंदर निसर्ग बघायला मिळाला. मंडळी आत्ताच आपल्याला भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये किंगफिशर बघायला भेटला. तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो किंगफिशर.
पण आपल्या त्याचा व्हिडिओ घेताना आला, फोटो घेतलेत आपण भरपूर सारे. सांगतो काय, घरी जायला निघालेलो आणि चालता चालता डाव्या हाताला आम्हाला एका बांबूवर ना किंगफिशर बसलेला दिसला. लगेच सायकल खाली टाकली, बघा सायकल खाली टाकली, कॅमेरा काढला आणि पटकन फोटो घ्यायला सुरुवात केली आणि इतके सुंदर फोटो 2 मिनिटात दाखवतो. चला मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला तुमच्या निसर्गप्रेमी मित्रांबरोबर नक्की शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. जबरदस्त किंगफिशर भेटला आणि तो पण इतका आरामात बघायला भेटला ना किंगफिशर, जबरदस्त वाटलं, मजा आली मजा आली. आता ऍक्च्युली पॅटर्न कळलाय, आता तिकडेच जाऊया. कधी गेलो तर तिथेच थांबायचं. किंगफिशर तो ऍक्च्युली बेस्ट. हा संध्याकाळी पण असेल, पण तो स्पॉट आहे ना तो एकदम बेस्ट आहे.